रेसिपीज पाहण्यासाठी खमंगला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा, खमंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुरीची डाळीची आमटीची रेसिपी शेअर करणार आहे आणि ती अक्कलकोट येथे स्वामी समर्थ अन्नछत्रामध्ये बनवली जाते आणि ती खायला अशी छान लागते, आंबट, गोड, तिखट अशी त्याची टेस्ट असते। त्या आमटीची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या प्रसादाचा आस्वाद घेतलेलाच असेल। खरं तर प्रसादाची टेस्ट वेगळीच असते आणि ती टेस्ट आपल्याला घरी आणणे शक्य नाही, तरी आपण त्या पास जवळपास जाऊन ही आमटीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे मी, आपल्याला लसूण लागेल, चिंच, गूळ, एक टोमॅटो मी बारीक क्रश करून घेतलेला आहे मिक्सरला, कोथिंबीर लागेल आपल्याला, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, जिरी, मोहरी। आता आपण कृतीला सुरुवात करू। प्रथम आपण डाळ धुवून घेऊया। आता इथे मी डाळ धुवून घेतलेली आहे। आपण डाळीमध्ये पाणी घालायचं, साधारण 2 कप पाणी मी घातलेलं आहे, थोडीशी हळद, थोडा हिंग, हिंग मी दाखवायला विसरलेले आहे तुम्हाला, त्यामुळे मी आता दाखवते हिंग, थोडस तेल, म्हणजे डाळ छान मऊ शिजेल आपली। आणि आता आपण डाळ शिजवून घेऊया 1-5 शिट्ट्या करून। आता तुरीची डाळ शिजलेली आहे, आपण रवीने वरण घुसळून घेऊया। मी यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे आणि आता घुसळून घेऊया आपण। थोडासा लसूण आपण ठेचून घेऊया, ओबड धोबड ठेचायचं, किंवा तुम्ही तुकडे बारीक करून सुद्धा तेलात तळून घेऊ शकता। कढई गरम झालेली आहे, आपण तेल घातले, साधारण 1-2 चमचे मोठे तेल घातलेले आहे। तेल गरम झालेले आहे, आपण मोहरी घालून घेऊया, जिरी, कढीपत्ता, ओबड धोबड ठेचलेलं लसूण आणि थोडासा हिंग। आपण हे छान लसूण खरपूस तळून घेणार आहोत। हे लसूण पण आपलं आता तळून झालेलं आहे। थोडेसे कोथिंबीर पण घालूया यामध्ये आणि टोमॅटोची प्युरी। तुम्ही बारीक चिरून सुद्धा टोमॅटो यामध्ये घालू शकता। मी बारीक मिक्सरला क्रश करून घेतलं होतं थोडस। आता आपण यामध्ये मिरची पावडर घालणार आहोत। छान परतून घेऊ आपण 1 मिनिट। मिरची पावडर चांगली तेलामध्ये परतली तर ऍसिडिटी होत नाही। आपण हळद आधीच वापरलेली असल्या कारणाने आपण हळद वापरणार नाही आहोत। आता आपण डाळ घालून देऊया, अजून थोडेसे पाणी घालू। मी इथं 2 व्यक्तींसाठी बनवलेले आहे। तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचे असतील तर डाळीचं प्रमाण पण वाढवा। आणि ही आमटी पातळ असती, इथे चिंचेचा मी कोळ काढून घेतलेला आहे। आता आपण चिंचेचा कोळ पण ऍड करून देऊया। तुम्हाला चिंच नसेल त्याच्यात ठेवायची तर चिंचेचं पाणी सुद्धा वापरू शकता तुम्ही। आता गूळ आणि चवीनुसार आपल्या मीठ, अगोदर आपण डाळ शिजताना मीठ घातलेलं नव्हतं त्यामुळे आता मीठ घालणार आहोत आपण। छान उकळून घ्यायचे आपल्याला 1-5-6 मिनिटं। आता आपली आमटी उकळलेली आहे, आपण कोथिंबीर थोडीशी घालून घेऊया वरून। खूप छान झालेली आहे आमटी। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आता आपल्या स्वामी समर्थांच्या अन्नछत्रामध्ये शक्यतो भाताबरोबर आमटी खातात, पण आता मी तुम्हाला इथे ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करून दाखवणार आहे। आणि खूप छान टेस्ट झालेली, वास पण छान आंबट, गुळ असल्यामुळे गुळाची टेस्ट राहणार आहे आपल्या आमटीला, गोड, आंबट, तिखट अशी चविष्ट टेस्ट राहणार आहे। तर आता रेसिपी तयार आहे आपली। कधी अक्कलकोटला गेला असला तिथला प्रसादाचा तुम्ही लाभ घेतला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, करून बघा आणि मग मला सांगा की तशी टेस्ट झाली आहे का। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या आधीच्या पण तुम्ही रेसिपी पहा। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खमंगला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।